सर फक्त हे जुना गोठा खूप मोठा आहे, नवीन गोठा खूप मोठा आहे. मग ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय? हा हा असा रुंदीला 28 फूट आहे आणि ती 30 फूट आहे. 30 फूट लांबी रुंदी किती आहे साधारण? ही 24x60 आहे आणि ती 30x60 आहे. ही 75 आहे. 30x75. मग आपण बघतो की जमिनीपासून जवळजवळ 2.5 फूट वर पर्यंत कट्टा घेतला. ते घेण्याचं कारण काय सर? दिसायला बी ॲक्टिव्ह वाटतं. मी गोमूत्र असते ती वाहून जास्त दूर जाऊ शकतो ना, त्यामुळं आपण गोटा उचलून घेतलेला आहे. गोटा जमिनी लेवल असला तर गोमूत्र तिथंच साठणार. आता आपण बघतो की तुम्ही गोमूत्र तर नियोजन खूप भारी केलं की शेतीला डायरेक्टली आपलं ट्रान्सफर. शेतीला कोण बागवाली शेतकरी आले तरी आपण देऊ शकतो गोमूत्र डायरेक्ट भरायची सिस्टीम आहे. दोन्ही प्रकारे आहे म्हणजे पुन्हा शेतकऱ्याला लागली तरी देतो आपण. आता आपण बघतो की दोन्ही गोट्याचे बोरचं बी नियोजन आहे दोन्ही गोट्यासाठी. बोरचं आहे ते कसं केलंय सांगू शकता आमच्या शेतकऱ्या? बोर पहिलेच घेतलेलं होतं, ते गोठ्यातच आलेलं आहे ना. तुम्ही जर बघताय गोठ्यातच आलेलं आहे. फेल गेलेलं बोर होतं ते चालू झालेलं. कस काय चालू झालं? मनानेच चालू झाले. फेल पूर्ण बंद होतं ते. इथं राहिले याच्या आधीच घेतलेलं होतं बोर. ते परत आता वापरायला चालू केलं. इथं पाणी येतंय का म्हणून मोटर टाकली तर मोटर फुल चालायला लागली. त्याच्यात तेव्हा इथं ऊस शेती क्षेत्र कमी होतं, ऊसाचंही भिजायचं कमी होतं. आता भिजायला लागली, पाणी भरपूर आलं बोरला. आता आपल्याकडे वासर किती? 3 गाय किती आहेत सगळ्या टोटल? 15 वासर आहेत लहान मोठी. 15 वासर आहेत. आता विक्री करत नाही का मग आपण? करतो ना आपण, मोठ्या वासरांची करत नाही. लहान झाली की विकतो, एकदा सांभाळून विकत नाही. एकदा सांभाळली की गायच करतो. मग आपण 15-20 दिवसाची वासर आपण विकू शकतो. किती पर्यंत विकतो आपण? 5-4 हजार पर्यंत विकतो. ते कोणत्या जातीचे असतात साधारण? कोणती बी असतात? आपण दूध पाजाय जास्त कालवडे ठेवत नाही, परवडत नाही. जात कोणती असते? HF ची असतात, BIF ची असतात, अजून IND ची असतात, ABS ची असतात. एका दुसरे आपण त्या रूट मध्ये 3 ते 4 कालवाड्याला दूध पाजू शकतो आपण. त्याच्यावर झालेली पाजू शकत नाही, आपण सगळी विकून टाकतो. आता आपण बघतो कालवाड्यांना बी दूध पाजण्यासाठी नवीन यंत्र आलेत किंवा बोटल आले. तशा पद्धतीने आपले हे तर पाजले आहे ना? बोटलनी पाजतो, 2.5 लिटरची बोटल आहे, पाजू शकतो. मग बोटलनी दूध पाजण्यामागं कारण काय आहे सर? बोटलनी जंतू हे जात नाही पोटात कालवाड्यांच्या, आणि त्याला परत पाणी प्यायची सवय लागत नाही. आपण पातेल्यात तर दूध ठेवलं, त्याला आपण पाणी घेऊन गेलं तरी त्याला कालवाडाला वाटतं हे दूधच आहे. म्हणून ते तोंड त्या पातेल्यात घातलं की कितीबी पाणी असू दे ते पितच राहतं. एक येताची गाय होस तूर सुद्धा मग त्या बाटलीने तेवढं कमी येतंय पाणी पियत. पाणी नेलं आपण बादली भरून ठेवलं तर त्याला तहान एवढीच पितं कालवाड पाणी बाटलीने दूध असल्यामुळे त्याला त्याला गायला पेल्यावनीच वाटतंय ना ते बाटलीने पेल्याने. मग आता आपण बघतो की तुम्ही म्हणता दूध प्यायला का दूध वाटतं त्याला, मग गायच्या सडाला न पाजण्याचं कारण? इतकी सोडू शकत नाही ना, मग काम मुरकायचं कसं? एवढी सगळी वासरं सोडू शकत नाही. गायनला सवय लागली की मग वासराशिवाय आणतोली बी आपल्याला सांभाळच लागते मग होंड झाली ते. त्यामुळे सडाकडं गाय नेतच नाही. कधी देण्यात नाही का आलं की आपण ब्रिडिंगसाठी एखादं चांगला आणतोल्या सांभाळू शकतो? आणतोले सगळं आणतोल्या सांभाळू शकत नाही ना. आंतुले एकच आंतुले आपण सगळ्यासाठी वापरू. एका वेताला ही वापरू शकतो, दुसऱ्या वेताला आपल्याला आंतुले बदलावंच लागेल ना. मग त्यावेळेस सारखा बदलू शकत नाही ना आपण. त्यामुळे आता बा मार्केटमध्ये किती बी जास्त वळू आले आहेत. आता आपण बघतो की शेतकरी मित्र ज्यावेळेस नवीन गोटा करतात त्यावेळेस एक आता काय होतंय की पंजाबवरनं गाय आणायचं एक नवीन फॅड लागली लोकांना, त्या ते न आणता काय केलं पाहिजे? पंजाबची गाय आपल्या इथं कशी तयार होती हे बघितले पाहिजे आधी. गाय आणून ती आपल्या इथे सूट होणार नाही लगेच. आपल्या इथं पंजाबचा माणूस आला तरी कोणत्या दिवसात येतो? साधारण थंडीच्या दिवसात. मग उन्हाळ्यात पंजाबचा माणूस सुद्धा उन्हाळ्यात इथं दम काढू शकत नाही, गाय कशी काढायची?
म्हणजे हीट व टेम्परेचर असतं. टेम्परेचर मग पहिल्यापासूनच पंजाबचं हित माणूस असल्यावर टिकू शकतो का नाही, मग आपले हित पंजाबचं तयार करायचं. कसं आपण तयार करू शकतो पंजाबला कोणते चालू आहे सिमेंट ते, हां त्यांचं मग ती आपण हितल्या गाईला भरून हितनं तयार करू ना, कशाला पंजाबला जायचं. आपण हित तयार केलं तर तेवढंच दूध, हां तेवढंच दूध देणार. पंजाबची तिथं 50 लिटर दूध देत असली म्हणजे आपले इथे 40च देते ना अजून सुद्धा, 40-30-40 पर्यंत, हां 40-30-40 देऊ शकते. पंजाबची सुद्धा तिथं 50 देत असली आपल्या इथे 30-40 देते. 10 वरून पंजाबची हित आल्यावर कमी येते, मग हित आपले हित 30 दिलं आपल्या इथल्या कालवाडाने म्हणून काय अडचण आहे. आपल्या इथं 1-2 टायमज मिळून साधारणतः 30 लिटर येत, हां मग पंजाबवरून आणल्या फक्त 10 लिटरचाच फरक पडतो. हा पडतो ना फरक, पण आणायला आणि जायला हा एका गायला इतका खर्च आणि त्यातनं एखादी गाय दगावली तर आपल्याला सहन होऊ शकत नाही ना, 1-1.5 लाखाची गाय आणून इथं आणि ते सेट करायला बी खूप वेळ जातो. एक वेळच जातो सेट व्हायला गाय. इथं आपल्या इथं दुसऱ्या बाजारामध्ये जास्त लांब आणली तरी गाय 15 दिवस सेट होती, इतक्या लांब आणून कशी सेट होते. त्यामुळे आपण घरच्या घरी गाई तयार करतो, जास्त विकत आणण्याचा आपला उद्देश नाही. आपण घरच्या घरी गाई तयार करतो, जास्त आपल्या निम्म्यापेक्षा जास्त गाई आपल्या घरच्याच तयार झाली. आता आपण गाई तर तयार केल्यात, पण गाईचं दूध आपण कोणत्या डेअरीला घालतो किंवा त्याचा रेट आपल्याला कसा बसतो? एका लिटर मागे 36 रुपये रेट बसतो. किती क्वालिटी असली? 3-5-8-5 36 रुपये रेट आहे. 36 रुपये आहे. आणि कोणत्या डेअरीला आपलं दूध चालतं? सोनाईची डेअरी आहे गा, कुलर जय हनुमान दूध संकलन केंद्र ओरकोटे बुद्रुक. ते कोण चालवत आपल्या इथं? रामदास चितळकर म्हणून गावातलीच आहे ते चालवतो. आता 36 रुपये दूध बसतोय, रेट बसतोय दुधाला, तर ते आपल्याला परवडते का? आता परवडते. काय अजून काय अपेक्षा आहे का त्याच्यामध्ये वाढायची? नाही इकडं पेंड वाढल्यावरती त्या पटीत वाढावंच लागतं. पेंड वाढली आणि दुधाला दर नाही वाढल्यावर मग परवडणारच नाही. पेंड वाढली, वैरण वाढली, जे कच्चा मालच वाढल्यावर पक्का माल तयार व्हायला वेळ लागणारच आहे आणि पैसे जास्त जाणारच आहेत, मग त्या टायमिंगला परवडतच नाही ना. आपल्याला कच्चा माल जास्त कमी किमतीत मिळाल्यावर आपल्याला आपलाच पक्का माल तयार झालेला कमी किमतीत द्यायला काय अडचण नाही. पण आता सध्या कच्चा मालच रेट वाढला आहे, पक्का माल कसं आपण कमी देऊ शकतो, त्यामुळे दुधाचे रेट बी वाढलेच पाहिजे. आताच्या काळात 40 रुपये तर रेट पाहिजे, तेव्हा बजेट बसतंय वैरणीचं खुराकाचं. खुराकात 1600-1700 रुपयाला गोणी झाली. 1500-1600 रुपये 1500 नाही, 1600-1650 झाली. त्याच्यात 1700 रुपये गेले. त्याच्यात आपण हलकी जारल्यामुळेच आपल्याला 1300-1400 देते. आता हलके बी आहेत म्हणतात पेंडीमध्ये प्रकार. मग साधारणतः आपण गायीला पेंड आणताना कोणत्या प्रकारचे आणतात? इंद्रजी आपण हिंदुस्थानचं इंद्रजी वापरतो. हिंदुस्थानचंच पेंडीचं पोत वापरण्यामागं कारण आपल्याला ते जरा व्यवस्थित बरं वाटलं गायींच्या दुधाला फॅटला आणि गायींच्या तब्येतीला, त्यामुळे हिंदुस्थानचं इंद्रजी चांगलं आहे. आपण आपल्याला जे आपल्या रिझल्टवर दुसऱ्याच्या सांगण्यावर आपण चारत नाही, आपल्याला ज्याच्यात कुठल्यात रिझल्ट वाटतोय तेच चारायचं. आपण बघ बरं, आता तुम्ही 1200 दिलं आणि त्याचा रिझल्ट नसल्यावर कशासाठी चारायचे? आपला तोटा करून घेता. त्यामुळं आपल्याला हिंदुस्थानचा जरा रिझल्ट वाटला त्यामुळे चारतो हिंदुस्थान. आपल्या इथं सोन्याचं बी आहे, नेचर आहे, त्यांचे वापरून बघितलेत का? नाही वापरले नाही, सोन्याचं वापरलेले. त्याचा कसा रिझल्ट वाटतो? सोनाचा बी रिझल्ट चांगला होता, डायमंड म्हणून आपण सोनाचे विचारायचे. म्हणजे एक भारी क्वालिटी, भारी क्वालिटी. आपण चारत होतो तेव्हा 1 नंबरला डायमंडच होत, आता त्यांनी दुसरी त्याच्यापेक्षा वर काढली. आपण डायमंड वापरायचो. आता आपण बघतो की शेतकरी मित्रांनी गाय करायचे म्हणलं तर साधारणतः घरचा किती चारा असला पाहिजे? घरचा चारा असल्या परो जास्त परवडत, पण किती असला पाहिजे? 10 गायींमागे 1-2-3 एकर असलं तर त्याला बाहेरचा चारा आणायची गरजच नाही. 3 एकर मध्ये आपण काय काय पीक घेऊ शकतो गायींसाठी? फक्त मका, कडवळ, ऊस,
थोडंफार दहा पंधरा गुंठ ऊस असलं तर चालेल. ऊस चारण्यामागं कारण काय? ऊसाचा पुरवणी होती ना, जास्त ऊस आहेत का पुरव, कुठलंच जास्त पुरवणार नाही ना, ऊसच जास्त पुरवून मग मका असली की तुमची मका एकदम एका टायमिंगला वाळून जाणार, मग परत काय चारणार, मिक्स सगळं चाललं पाहिजे. आता तुम्ही म्हणला की दहा गायींमागं एक 3 एकर क्षेत्र असलं पाहिजे घरचा चारा, मग ज्या वेळेस एखाद्याला क्षेत्र नाही पण त्याला ह्या धंद्यामध्ये उतरायचंय गायीच्या, तर त्यावेळेस त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? मुरगास तयार करून ठेवला पाहिजे त्यांनी जास्त आधी, जास्त मकाचं सीझन असेल का नाही त्या टायमिंगला मुरगास जितका होईल एवढा जास्त मुरगास करून ठेवला पाहिजे. साधारणतः मुरगास त्यांनी कोणता ह्याला केला पाहिजे, कोणत्या वेळी केला पाहिजे, उन्हाळ्यात केला पाहिजे, थंडीत केला पाहिजे, पावसाळ्यात केला? उन्हाळ्याच्या आणि थंडीच्या जॉईंटवर मुरगास चांगला होतो. आता थंडी संपती आणि उन्हाळ्यात चालू होतो, त्या टायमिंगला मुरगासाचे तुवा ही करायला कापणी केली की पाणी आटून जातो मुरग त्या मकातलं, त्यावेळेस चांगला होतो. मुरगास करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे? जास्त द प्रेस केलं पाहिजे पिशवीत भरताना किंवा तुमचा बंकर असो खड्डा असो, प्रेस करून जितकं तुडवून एवढं जास्त बसवलं पाहिजे, म्हणजे हवा बंद झालं पाहिजे. आणि आपण त्याच्यासाठी आपण समजा एखाद्याला बॅगमध्ये भरायचं तर कोणती बॅग वापरली पाहिजे? कोणते बी आल्यात, आता कपिला आल्यात, आव्हाना आल्यात, कोणते बी आहेत, किती कंपनीच्या बॅग आल्या? बॅगांमध्ये बरेच प्रकार आहेत. कोणती बाबा जे जे त्याच्या हिशोबाने वापरली पाहिजे आता स्वतःच्या अनुभव, हा स्वतःच्या आपल्याला ह्याच्यात चांगला झालेला वाटतो ती वापरायची. आणि मुरगास करताना आपण त्याच्यामध्ये आपण काय काय मिक्स करतो साधारण? हे असतं ना कल्चर असतं ना मुरगाचं, कल्चर म्हणजे येतं लिक्विडमध्ये येतं पावडरमध्ये येतं, कोणचं मिक्स करू शकतो? लिक्विड बी करू शकतो, लिक्विड बी करू शकतो आणि पावडरमध्ये बी करू शकतो. आता आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत होते गणेश जाधव, गणेश संजय जाधव ह्यांनी खूप भारी अशी आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांसाठी खूप भारी माहिती दिली आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून वेळातला वेळ काढून आपल्या चॅनलसाठी खूप भारी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या टीमकडून